चौथ्या दिवसाचा जो विषय आहे शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव म्हणजेच सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत ते आपल्याला 25 जुलै 2024 या दिवशी आपल्या शाळांमध्ये साजरे करायचे आहेत. खर तर हा जो विषय आहे हा सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या आवडीचा विषय आहे आणि आपल्याला 25 जुलै 2024 रोजी प्रत्यक्ष आपल्याला शाळांमध्ये तो हा विषय म्हणजे सांस्कृतिक दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे. खर तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकांच्या विकासासाठी भारतीय विकासामधील ज्या काही कला आहेत किंवा भारतीय संस्कृती आहे यांची शिफारस ही एनईपी मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी करून घ्यायची आहे. खर तर आपल्याला 22 ते 28 जुलै 2024 या दरम्यान मध्ये जो पाच चौथा दिवस आहे तो चौथा दिवस सांस्कृतिक दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इव्हन आपण संपूर्ण देशामध्ये हे जे काही नियोजन आहे ते या ठिकाणी साजरा करत आहोत. या दिवशी आपल्याला सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणूनच हा संपूर्ण सर्व ठिकाणी सर्वत्र साजरा करायचा आहे. भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. खरं तर आपण सांस्कृतिक दिन ज्यावेळेस साजरा करत असतो त्यावेळेस आपल्या नजरेसमोर आपण वेगवेगळे जे काही स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आयोजन करत असतो, शाळांमध्ये वेगवेगळ्या कलेचे कार्यक्रम आयोजित करत असतो, पाककला असेल किंवा वेगवेगळ्या कला असतील, वास्तुकला असतील, स्थानिक कला असतील, चित्रकला असतील, गायन स्पर्धा असेल, गायन कला असेल, नाट्यकला असेल, ह्या सगळ्या ज्या काही इव्हेंट्स आहेत ह्या प्रत्यक्ष आपल्याला 25 जुलै 2024 रोजी शाळेमध्ये त्या त्या पद्धतीने म्हणजे उपलब्ध नियोजन असेल, उपलब्ध साहित्य असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून प्रत्यक्ष आपल्याला शाळा स्तरावर ते आपण साजरे करणार आहोत. खरं तर या पाठीमागचे म्हणजे सांस्कृतिक दिनाचे उद्दिष्ट काय आहेत ही एकदा आपल्याला समजले तर आपल्याला नक्की त्या दिवशी काय साजरं करायचंय हे मात्र स्पष्टपणे दिसून येईल. तर आपण उद्दिष्टांवर थोडीशी चर्चा करूया किंवा मी उद्दिष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सांस्कृतिक दिवसामध्ये विविधता, जागतिक जागरूकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे म्हणजे हे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे ह्या सर्व गोष्टींचा जर आपण समोर विचार केला तर ह्या गोष्टींचा विचार करून प्रत्यक्ष कार्यक्रमाची अंमलबजावणी आपण आपल्या शाळेमध्ये करायची आहे. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे म्हणजे खरं तर कला आणि आपली जी काही भारतीय संस्कृती आहे म्हणजे विविधतेने नटलेली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचे काही वेगवेगळे आयाम आहेत त्यांचा उपयोग करून आपण प्रत्यक्ष शाळांमध्ये उपक्रम राबवणे आणि त्या उपक्रमांच्या माध्यमातून शाळेतलं वातावरण जे आहे ते एक आनंददायी वातावरण तयार करणे, चैतन्यमय वातावरण निर्माण करणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील दरी निर्माण करणे, समाज आणि शाळा यांच्यातलं अंतर कमी करणे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण प्रत्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवायचा आहे. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य म्हणजे तो शाळा व्यवस्थापन समितीतला असू द्या, माता मालक संघातला असू द्या, प्रत्यक्ष पालक असू द्या, त्याच्यानंतर शिक्षक आणि कर्मचारी म्हणजे प्रत्यक्ष शाळेतले जे काही माध्यमिक शाळांमध्ये जे काही शिक्षक शिक्षक व्यतिरिक्त जे काही कर्मचारी असतात या सगळ्या घटकांचा उपयोग करून घेऊन आपल्याला हे सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्यक्ष शाळेमध्ये राबवायचा आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला अधिकाधिक वाव कशा पद्धतीने मिळेल, त्यांच्यासाठी एक व्यासपीठ कशा पद्धतीने आपण तयार करून देईल या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला प्रत्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रम घेत असताना करायचा आहे. हा उपक्रम म्हणजे सांस्कृतिक उपक्रम जो आहे तो प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये सुसंवाद असणे, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मी जसं म्हटलं त्यांच्यातली जी काही दरी आहे, सुसंवादाची दरी आहे ती दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं परंपरांचं आपल्या शाळेच्या माध्यमातून उपक्रमांच्या माध्यमातून कौतुक करणं, अभिव्यक्तीला अधिकाधिक चालना देणं, त्याच्यानंतर एक सौहार्दपूर्ण वातावरण प्रत्यक्ष शाळेमध्ये निर्माण करणं आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणं हे प्रमुख उद्दिष्ट घेऊन आपण हे सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्यक्ष आपल्या शाळेमध्ये आपल्या शालेय प्रांगणामध्ये आपल्याला राबवायचे आहेत आणि तो दिवस आहे 25 जुलै 2024. मग आपण सांस्कृतिक कार्यक्रम बघत असताना फक्त मग स्नेहसंमेलनच आयोजित करू शकतो का, एका दिवसामध्ये मग आपण स्नेहसंमेलनच आयोजन कसं करायचं, तर या गोष्टी ना आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स आहेत म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातले आपण कोणताही प्रकार आपण आपल्या वर्गामध्ये शाळेमध्ये राबवू शकतो. तर आपण त्याबाबत किंवा मार्गदर्शक सूचनांच्या बाबत जरा अधिक विचार करूया.
तर शाळांमध्ये आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या भाषा, म्हणजे आता जर आपण मागच्या 1-2 वर्षामध्ये जर पाहिलं, तर केंद्र स्तरावरून वेगवेगळे उपक्रम प्रत्यक्ष शाळांसाठी राबवलेले आहेत. म्हणजे आझादी का अमृत महोत्सव असेल, फिट इंडिया प्रोग्राम असेल, त्याच्यानंतर मेरी माटी मेरा देश असेल, यासारखे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण प्रत्यक्ष शाळेमध्ये राबवलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर वेशभूषा असेल, खाद्यपदार्थांची स्पर्धा असेल, वेगवेगळ्या कलांच्या स्पर्धा असतील, वास्तुकला असेल, स्थानिक वेगवेगळे जे खेळ आहेत, जे की आता कोकरे साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर चित्रकलेच्या स्पर्धा असेल, एखादी छोटीसे नाटक आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये बसू शकतो, नृत्य बसू शकतो, गाण्यांच्या स्पर्धा आपण घेऊ शकतो, लोककला आणि पारंपरिक कला ज्या आहेत त्या कलांचे प्रकार घेऊ शकतो. म्हणजे आपण वेगवेगळे जे काही, किंवा पथनाट्य असतील, भावली नाट्य असेल, कथाकथन स्पर्धा असेल, असे वेगवेगळे उपक्रम आपण या सांस्कृतिक दिनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष शाळेमध्ये राबवू शकतो. त्याच्यानंतर आपण कला उत्सव आयोजित करत असतो, किंवा त्या कला उत्सवातले जे काही वेगवेगळे 10 प्रकार कला प्रकार आहेत, 10 कला प्रकारमध्ये आपण वादन, गायन, नृत्य यांचे वेगवेगळे 2-2 कला प्रकार आहेत. त्याच्यानंतर हे जे काही सोलो वेगवेगळे जे प्रकार त्याच्यामध्ये येतात, म्हणजे भूमिका अभिनय करणं असेल, किंवा लोकनृत्य असेल, हां, पारंपरिक वेशभूषा असेल, हे सगळ्या घटकांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी सांस्कृतिक दिनाच्या निमित्ताने आपण शाळेमध्ये प्रत्यक्ष राबवू शकतो. त्याच्यानंतर प्रादेशिक आणि समकालीन शैली असेल, देशाच्या कोणत्याही भागातून वेगवेगळे जे काही नाटक प्रकार आहेत, त्या नाटकांची अंमलबजावणी आपण आपल्या प्रत्यक्ष शाळेमध्ये करू शकतो. सामुदायिक गाण्यां प्रकार असेल, त्याच्यानंतर शास्त्रीय आणि प्रादेशिक जे वेगवेगळे लोक प्रकार आहेत, त्या लोक प्रकारांचा आपण आपल्या शाळेमध्ये एक त्या दिवशी आपण अंमलबजावणी करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या जे काही कला प्रकार आहेत, जे काही विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन करण्याचं जे माध्यम आहे, त्या ठिकाणी आपण त्याचं आयोजन प्रत्यक्ष शाळेमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर संपूर्ण शाळेमध्ये जर आपण पेंटिंगचा जर विचार केला, तर बाला पेंटिंग असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे पेंटिंग्स आहेत, त्याचं आयोजन सुद्धा आपण आपल्या शाळेच्या परिसरामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर शाळेच्या सुशोभीकरण समोर ठेवून आपण वेगवेगळ्या जे काही उपक्रम आहेत, त्या उपक्रमांचं सुद्धा या दिवशी आपण आयोजन आपल्या शाळेमध्ये करू शकतो. जेथे की सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीचे रंग आणि वेगवेगळ्या माध्यमातून काम करण्याचा आनंद घेऊ शकतात. म्हणजे जसं की मी सांगितलं, तुम्हाला संगीत असेल, नाट्य असेल, त्याचप्रमाणे चित्रकलेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आयोजन आपल्या शाळेमध्ये करू शकता. शाळेतला प्रत्येक घटक, सर्व विद्यार्थी, शिक्षकांसहित, कर्मचाऱ्यांसहित, आपण एक चित्रकला स्पर्धेचं आयोजन आपण आपल्या शाळेमध्ये करू शकतो. अशा म्हणजे वेगवेगळे, म्हणजे फक्त तुम्हाला असं बंधन नाही की बाबा हाच कला प्रकार घ्यावा, तुम्ही वेगवेगळ्या कोणताही कला प्रकार निवडून तुम्ही तुमच्या आयोजन त्या ठिकाणी शाळेमध्ये करू शकता. त्या ठिकाणी केंद्र प्रमुख असतील, शाळेचे मुख्याध्यापक असेल, यांनी लिडिंग रोल त्या ठिकाणी आयोजन घ्यायचा आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कला प्रकार कशा पद्धतीने येतील, याचं एक चांगलं उत्तम नियोजन करून तुम्ही सर्व कला प्रकार आपल्या केंद्रामध्ये कशा पद्धतीने आयोजित करतील, याचं नियोजन तुम्ही करू शकता. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळेतील परिसरातील जे काही इतर नागरिक आहेत, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थ्यांचे पालक, गावातील नागरिक यांना तुम्ही आमंत्रित करू शकता. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन असेल, बाल केंद्र आहेत, पुरातत्व स्थळे आहेत, किंवा आपण आणखी गाव पातळीवर जे काही वेगवेगळ्या कमिटी आहेत, या कमिटींना सुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी निमंत्रित करू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची संग्रहालय आहेत, त्या संग्रहालयाचे जे काही स्टाफ असतात, त्या स्टाफला तुम्ही करू शकता. वेगवेगळे उपक्रम जे काही गाव पातळीवर तयार केले जातात, त्यासाठी वेगवेगळ्या कमिटी त्या ठिकाणी असतात, त्या कमिटी सदस्यांना तुम्ही आपल्या या शाळेमध्ये बोलू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कला प्रकारांचं आयोजन तुम्ही आपल्या शाळांमध्ये या दिवशी करणार आहात. त्याच्यामुळे हा सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या आवडीचा दिवस आहे, म्हणजे चौथा दिवस आहे. हा चौथ्या दिवसाचं नियोजन मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शाळेतले शिक्षक हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या शाळा पातळीवर करू शकतात. त्याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी आहेत, मी ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की राज्य आणि संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सदर हे उपक्रम राबवले जातील. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी सर्वात महत्वाचा जो घटक आहे, मी आतापासून सांगत आहे की मुख्याध्यापक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कारण त्यांची सर्वात महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की समजा आपण कोणता कला प्रकार निवडणार आहोत, कोणत्या कला प्रकारामध्ये आपण विद्यार्थ्यांचा सहभाग अधिकाधिक घेऊ शकणार आहोत, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये त्याचं प्रत्यक्ष आयोजन करायचं आहे. त्याच्यानंतर
एकदा आपण उपक्रम निश्चित केला की बाबा मी 25 तारखेला या हा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये घेणार आहोत, तर त्या अनुषंगानं सर्व साहित्याची जुळवाजुळव करणं, नियोजन करणं, विद्यार्थ्यांचा सहभाग कशा पद्धतीने घेता येईल, सर्जनशीलता त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाढेल, एक आनंददायी आणि चैतन्यमय वातावरण कशा पद्धतीने निर्माण होईल, या सर्व गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत, मानवी हक्काचं उल्लंघन होणार नाही, या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपले CWSN म्हणजे दिव्यांग विद्यार्थी आहेत, या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा या सर्व उपक्रमामध्ये सहभाग कशा पद्धतीने अधिकाधिक घेता येईल याचा सुद्धा तुम्ही विचार बारकाईने करायचा आहे. त्याच्यामुळे आपण शालेय प्रशासन म्हणजे मुख्याध्यापकांनी या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला सांस्कृतिक स्पर्धा त्या ठिकाणी 25 तारखेला घ्यायचा, स्पर्धा म्हणता येणार नाही, आपल्याला सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी, इवन पालकांसाठी अत्यंत चांगला आणि आवडणारा जो काही सांस्कृतिक कार्यक्रम दिन जो आहे तो आपण 25 तारखेला त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. तर आपण सर्वजण या ठिकाणी हा दिन जो आहे जो सांस्कृतिक दिन म्हणून आपण किंवा शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव म्हणजे सांस्कृतिक दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी त्या 25 जुलै रोजी होणाऱ्या सांस्कृतिक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी मार्गदर्शन थांबवतो. थँक्यू, थँक्यू सो मच.